नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं रॉकस्टार विराट पवार या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आताच हाती आलेल्या महत्वपूर्ण बातमीनुसार शिक्षण अधिकारी लॉग इनमधून तुम्हाला कोणकोणती दुरुस्ती करता येऊ शकते तसेच तुम्हाला कोणकोणते गुणपत्रिका सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना हा पहिल्या वहिल्या पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचणी दिसून येत आहेत सर्वात महत्त्वाचे अडचण म्हणजे मिसमॅचचे अडचण ज्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ आणि उमेदवाराचे जी टी ई टीचा सीट नंबर टाकले असतात दुसऱ्याच उमेदवाराची माहिती समोर येत आहे तर मग अशा प्रकारच्या चुकीमध्ये दुरुस्ती कशा पद्धतीने करावी तर ही या चुकीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जिल्हा एक निवडवायचा आहे त्या जिल्हा तुम्ही निवडला असता त्या ईओकडे तुमची माहिती जाऊन पोहोचते तर बरेच विद्यार्थ्यांना हा सुद्धा प्रश्न आहे की आपण अगोदर सर्टिफाय करायचं आहे की अगोदर दुरुस्ती करावायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिसमॅच असा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही परत एकदा ट्राय करून बघू शकता परंतु वारंवार मिसमॅच असंच येत असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एक जिल्हा निवडून शिक्षणाधिकारीकडे जाऊन त्यातील माहिती दुरुस्ती केल्यानंतरच पूर्ण माहिती भरून नंतर फॉर्म तुम्ही सर्टिफाय करा कारण एकदा फॉर्म सर्टिफाय केला असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा बदल कोणालाही करता येत नाही त्यामुळे ही, त्या ही महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाधिकारी यांना आपल्या लॉग इनमधून उमेदवाराचे संपूर्ण नाव तसेच जन्मदिनांक आणि त्याचे लिंग यामध्ये जर काही त्रुटी असेल तसेच यामध्ये मिसमॅच असेल तर या तीनच गोष्टींमध्ये बदल करता येतो तसेच तुम्हाला या तीन गोष्टीमध्ये आवश्यक तो बदल म्हणजेच तुमचा जो योग्य असा बदल आहे तो करण्याकरिता त्या तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊ जाताना तुमचे दहावी आणि बारावीचे गुणपत्रक तसेच टी ई टी व टेट परीक्षेचे मूळ गुणपत्रक आता टेट परीक्षेचं मूळ गुणपत्रक उपलब्धच नाही आहे त्यामुळे तो काही नाही आहे तुम्ही पी डी एफ किंवा त्याचं झेरॉक्स काढून नेऊ शकता पण टी ई टी आणि दहावी बारावीचे गुणपत्रक तुम्हाला सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि अधिकाधिक मित्रांना ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद